आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नुकताच असा निर्णय घेतला आहे की ते आंध्र प्रदेश राज्यातील जी स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे ज्याला आपण विधान परिषद म्हणतो तर ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आपण अभ्यासणार आहोत विधान परिषद त्याला म्हणतात स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हा आपला पॉलिटीचा एक महत्त्वाचा घटक आहे सध्या हा रिसेंट न्यूजमध्ये सुद्धा आहे आणि हा का न्यूजमध्ये आहे आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे तर आपल्या येणाऱ्या आर टी ओच्या एक्झाममध्ये याच्यावर मे बी प्रश्न असू शकतो की विधान परिषद काय असतं विधान रच रचना कोणत्या कलमानुसार केली जाते परिषदेचे कार्य काय असतात विधान परिषदेची निर्मिती कशी केली जाते विधान विधानपरिषदेमधील असलेले सदस्यांची निवडणूक कशी होते तर हे सर्व टॉपिक आजच्या या लेक्चरमधून आपण अभ्यासणार आहोत तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की आता तुम्ही आमचे लेक्चर्स अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाहू बघू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आत्ता आम्ही फ्री टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती चेक करून घ्या आणि ती टेस्ट सिरीज सॉल्व करण्याचा प्रयत्न करा तर आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला बघा आपला जो भारत देश आहे तर तो दोन गव्हर्नमेंटने मिळून बनतो म्हणजे ॲक्च्युलीमध्ये तीन आहेत पण सध्या आपण दोनवरच फोकस करूया पहिलं आहे केंद्र सरकार मग केंद्र सरकारकडे केंद्र सरकार चालवण्यासाठी आहे पार्लमेंट मग पार्लमेंटमध्ये दोन गोष्टी आहेत कोणत्या एक आहे लोकसभा दुसरी आहे राज्यसभा हे पार्लमेंट म्हणजे लोकसभा राज्यसभा पार्लमेंटचे दोन हाऊसेस एक आहे लोकसभा दुसरी आहे राज्यसभा लोकसभेमध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जातात म्हणजे आज जे आपण आपल्या भागाचे खासदार असतील नाशिक पुणे मुंबईचे तर ते जातात लोकसभेमध्ये आणखी काही खासदार असतात की ज्यांना आमदारांकडून निवडलं जातं ते असतात राज्यसभेचे खासदार त्यांच्यासाठी आपण मतदान करत नाही मग तसंच काही जे स्ट्रक्चर आहे तर ते राज्यांमध्ये पण आहे मग राज्यात पण दोन हाऊसेस असतात एक असतं विधानसभा आणि दुसरी असते विधान परिषदा मग आपल्याकडे जे आमदारच्या निवडणुका होतात आपण जे पाहतो दर पाच वर्षांनी ज्या निवडणुका होतात मग त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंट बनतं ज्याच्या सगळ्यात जास्त सीट सीट्स असतील त्याच्या मग ते जे सर्व काही सदस्य असतात ते असतात विधानसभेतले आमदार म्हणजे आपण विधानसभेच्या आमदारांसाठी निवडणूक लढवत असतो आणि त्याच्यासाठी आपण मतदान करत असतो परंतु आज आपल्याला एक वेगळा घटक पाहिजे आहे तो आहे विधान परिषदा हा थोडासा कॉम्प्लिकेटेड घटक आहे आणि एक्झामिनरचा सर्वात फेवरेट टॉपिक आहे तुम्ही जर मागच्या काही क्वालिटीचे क्वेश्चन पेपर पाहिल्या कुठल्याही एक्झामच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला या लेजिस्लेटिव काउन्सिल्सवर म्हणजेच विधान परिषदांवर प्रश्न दिसणारच आहे तर समजा एखाद्या राज्यात म्हणजे महाराष्ट्र असेल गोवा असेल गुजरात असेल या राज्यात विधान परिषदा असाव्या का नाही असाव्या याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे बघा आपल्याकडे केंद्रात कसा आहे की लोकसभा आहे राज्यसभा आहे ते फिक्स आहे परंतु आपल्या भारतात प्रत्येक राज्यात विधान परिषदा असतील असं नाही लक्षात घ्या की प्रत्येक राज्यात विधान परिषदा असतील असं नाही हे तुमच्यावर ऑप्शनल आहे तो एक ऑप्शनल सारखा आहे एकतर घ्या नाहीतर नाका घ्या म्हणजे कसं की आपल्याला बाकीचे काही सब्जेक्ट दिलेले आहेत पाच सब्जेक्ट त्याचा तर आपल्याला अभ्यासच करायचा आहे पण त्याच्यासोबत युनिव्हर्सिटीने असं सांगितलं की तुम्ही या पण विषयाचा अभ्यास करू शकता म्हणजे विद्यार्थी हुशार असतात तर ते ते पाच विषय पण घेतात आणि तो ऑप्शनल सब्जेक्ट पण घेतात मग त्याच पद्धतीने ज्या राज्यांकडे पैसा जास्त राहतो ज्या राज्यांची कॅपॅसिटी जास्त आहे ते, ते राज्य विधानसभा पण ठेवतात आणि विधान परिषदा पण ठेवतात याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तेथील राज्य सरकारला आहे लक्षात ठेवा म्हणजे राज्यात द्विगृही म्हणजे डबल हाऊसेस असावे की नाही फर्स्ट हाऊस कोणता आहे तर विधानसभा सेकंड हाऊस कोणता आहे विधान परिषदा मग हे दोन्ही हाऊसेस असावे की नसावे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तेथील ते ते विधानसभेला आहे एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की विधान परिषदा असावे का नाही असावं याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे तर संबंधित राज्याच्या विधानसभेला तो अधिकार आहे मग या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची निर्मिती कशी केली जाते क्रिएशन कसं केलं जातं या विधान परिषदांचं तर याच्यासाठी आपल्या भारताच्या राज्यघटनेत एक कलम आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल वन सिक्स नाईन तर आर्टिकल वन सिक्स नाईन काय सांगतं की पार्लमेंट कुठलाही लॉ बनवू शकते कशा संदर्भात लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या संदर्भात मग पार्लमेंटच्या लॉनुसार एकतर परिषदा तयार होऊ शकतात किंवा विधान परिषदा ऍबोलिश केल्या के जाऊ शकतात म्हणजे रद्द केल्या जाऊ शकतात पण कशाच्या रेकमेंडेशनवरून जी लेजिस्लेटिव काउन्सिल असेल त्याच्यामध्ये आधी तुम्हाला रिझोल्युशन पास करावे लागेल विथ स्पेशल मेजॉरिटी त्यानंतरच जे आहे एखाद्या राज्यात लेजिस्लेटिव काउन्सिल तयार केली जाणार आहे आता तुम्हाला हे वाचून फारसं काही समजलं नसेल पण हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे समजून घ्या थोडीशी कन्सेप्ट आहे ती आता आपण क्लिअर करून घेऊया समजा आपल्याला महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यात ऑलरेडी आपल्याकडे विधान परिषद आहे आता महाविकास आघाडीने असं ठरवलं की आपण आपल्या राज्यातील विधान परिषदा रद्द करूया म्हणजे विधान परिषद संपुष्टात आणूया मग प्रोसेस कशी असेल सर्वात आधी काय होईल की आपली राज्याची जी विधानसभा आहे तिथं स्पेशल मेजॉरिटीने एक रिझोल्युशन पास केलं जाईल आता तुम्ही म्हणाल की स्पेशल मेजॉरिटी काय असते स्पेशल मेजॉरिटी म्हणजे टू थर्ड ऑफ दी टोटल मेंबर्स टू थर्ड ऑफ दी टोटल मेंबर्स म्हणजे काय समजा की जर राज्याच्या विधानसभेमध्ये शंभर सदस्य असतील तर त्यांच्या दोन तृतीयांश दोन तृतीयांश जवळपास किती येतं सिक्स्टी सेवन येतील म्हणजे सिक्स्टी सेवन मेंबरने या बिलाला पाठिंबा दिला पाहिजे आता आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि मी जर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दोन, दोन तृतीयांश घेतलं तर ते जवळपास वन नाईन्टी वन नाईन्टी टू वगैरे येतं वन नाईन्टी टू येतात म्हणजे वन नाईन्टी टू जे सदस्य आहेत त्यांनी या बिलाच्या समर्थनार्थ जे आहे वोटिंग केली पाहिजे म्हणजे समजा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत वर्गा विधानसभेत हे बिल आणायचं हे बिल एकशे ब्याण्णव सदस्यांकडनं पास करून घ्यायचं मग हे बिल जाईल पुढं पार्लमेंटकडे म्हणजे केंद्र सरकारकडे मग केंद्र सरकारकडे असलेली पावर कोणती आहे तर आर्टिकल वन सिक्स नाईन मग केंद्र सरकार हे पार्लमेंटमध्ये ठेवेल आणि पार्लमेंटमध्ये त्या सिंपल मेजॉरिटीने पास करतील आता सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय की जे, का जे उपस्थित आहेत त्यांच्या हाफ म्हणजे जर शंभर लोक असतील तर एक्कावन्न लोकांनी त्याच्या समर्थनार्थ मतदान केलं पाहिजे मग हा जो बिल आहे हे जे बिल आहे जे रिझोल्युशन आहे महाराष्ट्र सरकारने पाठवलं एकशे ब्याण्णव लोकांच्या स्वाक्षरी करून केंद्राकडे मग केंद्राकडे त्याच्यानंतर जर पार्लमेंटने ते पास करून टाकलं बोथ हाऊसेसमधून राज्यसभा आणि लोकसभेमधनं सिंपल मेजॉरिटीमधून सिंपल मेजॉरिटी मिन्स काय जे हाप उपस्थित असतील त्यांच्या हाप प्लस वन म्हणजे शंभर शंभरच्या निम्मे पन्नास आणि अधिक एग, एक म्हणजे किती एक्कावन्न लोकांनी त्याच्या समर्थनार्थ मतदान केलं पाहिजे म्हणजे फक्त उदाहरणं घेतलंय शंभर तिथं ऑलरेडी आपल्याकडे जास्त मेंबर आहेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये सिम्पल मेजॉरिटीने पास करायचं पण राज्याच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजेच राज्यांच्या विधानसभेमध्ये ते पास करायचं विथ स्पेशल मेजॉरिटी स्पेशल मेजॉरिटी मीन्स टू थर्ड ऑफ दी टोटल मेंबर्स कॅपॅसिटी हे ही कन्सेप्ट फार महत्वाची ही कन्सेप्ट लक्षात आली तरच तुम्हाला हे विधान परिषदा काय असतात तर त्या समजणार आहे जरी तुम्हाला समजलं नसेल तर त्या व्यक्तींनी कमेंट करा आपण आणखी थोडंसं व्यवस्थितपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया तर पुढे जाऊया की लेजिस्लेटिव काउन्सिल ही का इम्पॉर्टंट आहे तर बघा जसं केंद्रात लोकसभा आहे तसंच राज्यात विधानसभा काम करतात आणि ज्या पद्धतीने केंद्रात राज्यसभा आहे त्याच पद्धतीने राज्यांमध्ये विधान परिषदा काम करतात विधानसभेलाच आपण स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो म्हणून पा आपले जे आमदार निवडले जातात त्यांना आपण काय म्हणतो एम एल एम एल ए का म्हणतो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंब्ली मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि जर एखादा व्यक्ती विधान म्हणून निवडून गेला असेल तर त्याला आपण नाव ठेवतो एम एल सी म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव काउन्सिल आता आपण पाहूया की कोणकोणत्या राज्यात आपल्याला या विधान परिषदा बघायला मिळतात तर आ, आज सहा फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत ऑफिशियली भारतामध्ये सहा राज्यांमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा यू पी बिहार महाराष्ट्र कर्नाटका या सगळ्यांचा समावेश होतो असा पण क्वेश्चन येऊ शकतो की नुकतीच कोणत्या राज्यात विधान परिषदा बरखास्त करण्यात आलेली आहे तर त्याचा अन्सर असेल जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच त्यांची विधान परिषद रद्द करण्यात आली का कारण की आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर आता एक युनियन टेरिटरी झालं आहे आणि कोणत्या राज्याने नुकताच असा प्रस्ताव पास केला आहे विधान परिषदा बरखास्त करण्याचं तर ते असेल आंध्र प्रदेश बट ऑफिशियली अजून सुद्धा आंध्र प्रदेशकडे त्यांची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे मग एक्झाममध्ये एक क्वेश्चन आला तर हे सहाच्या सहा राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढचं या विधान परिषदेची रचना कशी असते कंपोजिशन कसं असतं ते पाहूया आता याच्यामध्ये एक कॅप ठरवण्यात आलेली आहे एकोणावीसशे छप्पनच्या सातव्या अमेंडमेंटनुसार म्हणजे घटना दुरुस्तीनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की अप्पर लिमिट किती असेल म्हणजे जास्तीत जास्त संख्या किती असेल विधानसभेच्या संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे किती जर समजा शंभर सदस्य असतील तर त्या शंभरच्या वन तृतीयांशपेक्षा जास्त नसावी आणि लोअर लिमिट किती आहे की चाळीसच्या कमी नसावी चाळीसपेक्षा कमी नसावी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की विधानसभेच्या संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त नसावी म्हणजे ही अप्पर लिमिट दिलेली आहे आणि चाळीस पेक्षा कमी नसावी ही लोअर लिमिट दिलेली आहे मग जर समजा फॉर एक्झाम्पल आपण असं एक उदाहरण कन्सिडर केलं की शंभर जागा आहेत आमदारांच्या एखाद्या विधानसभेमध्ये आता शंभरचे वन तृतीयांश जर तुम्ही केलं तर जवळपास तेहतीस काहीतरी येतं तेहतीस चौतीस असा आकडा येतो मग ते ती चौतीस काय असेल विधान परिषदेची रचना परंतु यांनी काय सांगून ठेवलेलं आहे की चाळीसपेक्षा कमी नसावी मग समजा एखाद्या राज्यात अशी स्थिती असेल की जिथं शंभरच सदस्य असतील मग त्यावेळी ते या आर्टिकलचा यूज करतील याचा यूज करतील या, या पॉइंटचा मग याच्यामध्ये म्हटलेला आहे की चाळीसपेक्षा कमी नसावी मग ते राऊंड ऑफ करून काय करून घेतील चाळीस करून घेतील त्यांची ते त्याची संख्या पण जर समजा एखाद्या राज्यात जास्त असतील म्हणजे जर एखाद्या राज्यात तीनशे आमदारांचे विधानसभा असेल तर त्याच्यात किती जास्तीत जास्त तुम्ही विधान परिषदेची किती ठेवू शकता शंभर आपण तिथे दीडशे दोनशे असे विधान परिषदेची रचना ठेवू शकत नाही तिथे आपल्याला किती ठेवता येणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त फक्त शंभर मग आपण ऐंशी ठेवू शकतो सत्तर ठेवू शकतो साठ ठेवू शकतो मग हे जे आहे तर त्या जे बिल पास होतं त्याच्या मनावर असतं मग जर एक्झाममध्ये आणखी एक क्वेश्चन आला की महाराष्ट्रात सध्या किती आहे तर महाराष्ट्रात आहे अठ्ठ्याहत्तर परिषदेची रचना जी आहे तर ती अठ्याहत्तर एवढी संख्या आहे पुढे विधान परिषदेत जे फाय अपॉइंट सिक्स सदस्य जे असतात ते निर्वाचित असतात मीन्स दे आर इलेक्टेड अँड वन बाय सिक्स सदस्य जे असतात तर ते नॉमिनेटेड असतात आता नॉमिनेटेड आणि इलेक्टेडमध्ये काय फरक असतो बघा समजून घ्या की जे फाईव्ह बाय सिक्स सदस्य असतील ते काय असतील इलेक्टेड असतील म्हणजे ते निवडले जातील कुठून तर त्याची प्रोसेस पुढं दिलेली आहे त्यांच्यासाठी इलेक्शन होईल मग त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागेल त्याच्यासाठी निवडणुकीसाठी अर्ज करावा लागेल प्रचार करावा लागेल ते झालं इलेक्टेड नॉमिनेटेड म्हणजे काय की डायरेक्ट तुम्हाला सांगितलं जाईल उद्यापासून तुम्ही आमदार आहात तुम्हाला उद्यापासून जे आहे चार्ज सांभाळायचा आहे म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंटकडनं नॉमिनेटेड केले जातील वन सिक्स्थ सदस्य जे असतील तर ते डायरेक्ट राज्यपालांकडनं नॉमिनेटेड केले जातात अशीच काहीशी मीतीजती सिस्टम तुम्हाला आपल्याला राज्यसभेमध्ये बघायला मिळेल राज्यसभेमध्ये बारा मेंबर जे असतात तर ते नॉमिनेटेड असतात मग याच्यामध्ये कला क्रीडा साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून अनुभवी व्यक्ती घेतले जातात आणि ते डायरेक्ट इलेक्टेड केले जातात आता पुढचा एक सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे की याच्यावर खूप साऱ्या वेळा क्वेश्चन आलेला आहे ही स्लाइड तुम्हाला डायरेक्ट पाठ करायची आहे म्हणजे ही स्लाइड तुमची माहितीच असणं आवश्यक आहे एक्झामसाठी एकदम इम्पॉर्टंट आहे ही आता विधानसभ विधान परिषद जे आहे त्यांचे सदस्य कसे निवडले जातात तर याच्यात काय आहे की एक तृतीयांश सदस्य जे आहे विधानसभेच्या सदस्यांकडनं निवडले जातात म्हणजे कसं असेल हे एक तृतीयांश कोणाचे म्हणजे हे एक तृतीयांश कोणाचे तर समजून घ्या हे विधान परिषदेची जी एकूण स्ट्रेंथ असेल जसं महाराष्ट्राची किती स्ट्रेंथ आहे अठ्ठ्यात्तर तर अठ्ठ्याहत्तरच्या एक तृत्यांश सदस्य हे त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडनं निवडले जातील म्हणजे आपले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहेत विधानसभेच्या तर ते अठ्ठ्याहत्तरच्या एक तृत्यांश सदस्य निवडून देतील त्याच्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्याकडनं एक तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या या आपल्या जिल्हा परिषदा त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिका यांच्या या पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्याकडनं एक तृतीयांश येतात त्याच्यानंतर वन ट्वेल्थ जे सदस्य असतात वन ट्वेल्थ सदस्य तर हे शिक्षक मतदारसंघात निवडले जातात शिक्षक मतदारसंघ म्हणजे काय की जे शिक्षक वर्ग राहतात तर तेच फक्त या प्रोसेससाठी इलिजिबल राहतात ते मतदान करतात त्याच्यानंतर एक असतं पदवीधर ते पण वन ट्वेल्थ सदस्य जे असतात हे पदवीधर मतदारसंघात निवडले जातात आणि वन सिक्स्थ जे सदस्य असतात ते राज्यपालांकडनं नियुक्त केले जातात मग राज्यपालांकडनं नॉमिनेटेड होणाऱ्यांसाठी काय क्रायटेरिया आहे तर ते सांस्कृतिक कला शैक्षणिक आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी काहीतरी काम केलेलं पाहिजे किंवा त्या क्षेत्रातले ते, ते एक्सपर्ट पाहिजे तेव्हाच त्यांना राज्यपालांकडनं निवडलं जाणार आहे तरी लक्षात ठेवा मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वन थर्ड कोणता आहे वन ट्वेल्थ कोणता आहे आणि वन सिक्स्थ कोणता आहे मग याच्यामध्ये सर्वात जास्त गोंधळ होतो म्हणून आतापासूनच व्यवस्थित तयारी करा आणि हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचं की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल की एखाद्या व्यक्तीला जर विधान परिषदेमध्ये निवडून जायचं असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे सर्वप्रथम तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याने वयाची तीस वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे तेच जर मला विधानसभेचा आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे फक्त पंचवीस वर्ष आणि तेच जर मला विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडायचं असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे तीस वर्ष त्याच्यानंतर संसदेने ज्या आणखी काही अटी टाकल्या असतील तर त्यासुद्धा मान्य केलेल्या पाहिजे आणि लास्टची स्लाइड आहे की यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो आणि हेच जर मी राज्याच्या विधानसभेविषयी बोलतो तर त्याच्यात आमदारांचा कार्यकाल कितीचा असतो पाच वर्षांचा मग या विधान परिषदेमध्ये कधीच निवडणुका एका वेळी होत नाही जसं आपल्या विधानसभेमध्ये कसं असतं संपूर्ण राज्यात निवडणुकीचं वारं असतं प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने प्रचार करतो तर ती काय होते एकाच वेळी सर्व निवडणुका होतात म्हणजे तुम्ही जर लग्नात गेले असेल तर आधी लग्नात एक पंगत सिस्टेम राहायची म्हणजे एक पंगत बसली ती पंगत जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत कोणालाच जेवणला बसू दिलं जात नव्हतं मग ती पंगत उठायची त्याच्यानंतर दुसरी पंगत बसायची मग हे सिस्टम कशामध्ये फॉलो केलं जातं तर हे विधानसभेमध्ये फॉलो केलं जातं आणि आपलं बफे जेवण किंवा बाकीच आताच जे मॉर्डर्न जेवण आहे त्याच्यामध्ये कसं असतं तुझं जेवण झालं तू निघून जायचं तुझ्या जागी दुसरं येईल तेच स्ट्रक्चर जे आहे विधान परिषदेमध्ये फॉलो केलं जातं विधान परिषदेमध्ये कसं असतं दर दोन वर्षांनी एक तृतीयाऊंश सदस्य निवृत्त होतात आणि तेवढ्याच नव्या जागा तिथं भरल्या जातात म्हणजे काय दोन दोन दोनच्या इंटरव्हलमध्ये म्हणजे किती सहा वर्षांचा इंटरव्हल झाला तो दोन चार आणि सहा मग पहिल्या समजा आता दोन हजार वीस मध्ये एखादा व्यक्ती म्हणजे दोन हजार वीस म्हणजे दोन हजार बावीस मध्ये एक निवडणूक लागेल मग मा त्यामध्ये अठ्याहत्तरच्या एक तृतीयांश सदस्य वॅकन वॅकन्सी निर्माण होईल मग त्याच्यासाठी निवडणूक होईल ते, ते फील होतील त्याच्यानंतर पुढच्या दोन वर्षानंतर म्हणजे मध्ये आणखी निवडणुका होतील आणखी एक तृत्यावून सदस्य आणखी दुसरे ते नाही दुसरे सदस्य निवृत्त होतील म्हणजे याला कायमस्वरूपीचं सभागृह असं सुद्धा म्हणतात कारण की याच्यात एकाच वेळी निवडणुका होत नाही तर थोड्या थोड्या मध्ये याच्यात निवडणुका होत राहतात दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात तर एक तृत्यावन्न सदस्य निवृत्त होतात तर ही सर्व माहिती होती विधान परिषदेविषयी तर येणाऱ्या पार्टमध्ये आणखी दुसरा पार्ट, पार्ट आपल्याला बाकी आहे विधान परिषदेचा तर त्याच्या आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची विधानसभा आहे मग या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेची रचना कशी आहे त्याच्यात किती सदस्य कोणत्या मतदारसंघातून येतात म्हणजे शिक्षक मतदारसंघातनं किती येतात राज्यपालांकडनं किती येतात त्याच्यानंतर भारतात सर्वात जास्त कुठल्या विधानसभेची रचना आहे म्हणजे कुठल्या विधानसभेत आमदारांची संख्या जास्त आहे विधान परिषदेत सॉरी तर विधान परिषदेचे पूर्ण रचनाविषयीचा आणखी एक पार्ट आपला बाकी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फ्री टेस्ट सिरीजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे ती टेस्ट सिरीज द्या अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मची लिंकसुद्धा दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद